सगळ्यात प्रथम आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी फमू फमू शिंदे तसेच मान्यवर वामनराव देशपांडे आणि आपल्या सर्वांना माहीत असलेले श्री अशोक नायगावकर आणि आपल्या उपस्थित रसिक श्रोत्यांचे मी मनापासून स्वागत करते. कविता ही एखाद्या शिशिरातल्या पानगळीसारखी नाही तर ती एखाद्या गवत फुलाच्या कोपऱ्यावरती फुलणारीही असू शकते. कविता ही तुमच्यासारख्या आणि आमच्यासारख्या कोणावरही होऊ शकते. कविता म्हटली का तुम्ही सगळे सिरियस झालेले दिसताय. तर तसं नाही आहे. अशोक नायगावकर म्हणाले आता की मला तिथे बसवलंय आणि मला इथे बसवलंय आणि राजकारण केलंय, तर राजकारणावरही कविता होऊ शकते. पण असं काही राजकारण नाही, आमचा एक कोपरा सतत हसत राहावा म्हणून त्यांना तिथे ठेवलेला. वामनराव देशपांडे हे संत साहित्य समीक्षक असले तरीही मी अगदी वैयक्तिक ह्याच्यावरती सांगितलं तर वामनराव देशपांडे हे माझे एकमेव श्रोते आहेत ज्यांना कविता उमलली की त्यांना ऐकवायचं, रात्री फोन करून हां बोल बेटा बोल काय आहे, का मग ती कविता सांगायची की ही अशी अशी लाईन झाली. लहान मुलाला जेव्हा एखादी आई जन्म देत असते, एक मिनटं बेटा, लहान मुलाला जेव्हा आई जन्म देत असते तिची जी यातना तिची जी वेदना आहे, मी खरं सांगते एखादी ओळ लिहित असताना तीच वेदना तीच यातना त्या लेखणीतून उमटत असते. ती जोपर्यंत कागदावर भावना उतरवून होत नाही तोपर्यंत ती जी कळ असते ना ती बरोबर त्या आईच्या कळीसारखी असते. ती उमटल्यावरती आपण हायसे होतो आणि मग सगळा सोहळा होतो आणि बारसं होतं जसा आज रंगचा बारसा आहे. ह्या प्रवासात पोहोचायला मला खूप वर्ष गेली, मला सुद्धा 30 वर्ष त्या वरळीवरनं ह्या वरळीला यायला लागली. पण ही कविता लिहिण्याची वगैरे ही उर्मी केव्हापासून तुला असं? मला आठवतं मी 6वीत असताना पहिली कविता केली. होय, 6वीत असताना पहिली कविता केली होती छोटस, आणि तेव्हा कळलं की आपण काहीतरी लिहितोय, आपण काहीतरी वेगळं बोलतोय. मग नंतर अनेक वाढदिवसाला कार्ड वगैरे असं विकत घेतलं नाही, म्हणजे शुभेच्छा पत्र हे कधीच विकत घेतलं नाही, ते स्वतःच मग मी लिहायची त्याच्यावरती स्वतःच्या कविता. मग कळायला लागलं की थोडस काहीतरी वेगळं लिहायला लागलो आपण. पण हे लिहित असताना घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, का घरात असं वाङ्मयाचं साहित्याचं वातावरण वगैरे होतं? होतं घरात. माझे आजोबा ज्यांना मी हे पुस्तक अर्पण केलं, बरोबर, त्यांनी मला घडवलं. ते आम्हाला घेऊन जायचे काव्य संग्रहाला, काव्य संमेलनाला, नाटक पुस्तक, भले ते अगोदर पिक्चर किंवा एखादं सिनेमासाठी आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ते अगोदर बघून आलेले असायचे आणि आम्ही नातवंड बसायचो आणि ते झोपायचे, कारण त्या अगोदर बघून येते. आणि मग आम्ही म्हटलं आजोबा झोपलात का ते सांगायचं मी बघितलंय तुम्ही बघा. अच्छा, म्हणजे ही सांस्कृतिक समृद्धता घरामध्ये लहानपणापासून बघा केवढा परिणाम होतो. म्हणजे आपण देखील आपल्या वडिलांना आजोबांना आता अशा कार्यक्रमाला पाठवायला हरकत नाही लहान लोकांनी. तशीच माझी आई माझे आजोबा उत्तम चित्रकार आहेत म्हणून हे चित्र माझ्याकडनं घडलं. अदरवाईज म्हणजे आपण नेहमी जेव्हा म्हणत असतो, बाडगावकरांनी खूप छान म्हणाले की तिच्यामध्ये एक दडलेला चित्रकाराचा कुंचला आहे, तर माझ्या खरोखर कवितांमध्ये काही शब्द रंग म्हणजे मी निळं आकाश बघते तसंच मला जांभळा एखादा ढगही पेंगुळलेला दिसतो. मी कविता करते असं म्हणणारच नाही, त्या कविता होत गेल्या तशा मी लिहित गेले. पण मात्र काही कविता फार दीर्घ कविता आहेत म्हणून शिरीषबाई म्हणाले की तिची जातकुळीच वेगळी आहे. प्रत्येक कवितेची जातकुळी वेगळी असते. माझ्या कविता मी लिहित गेले त्यावेळेस मला कळलं नव्हतं की ह्या कवितांचा प्रवास आज इथे येऊन पोहोचेल. एक छोटीशी घटना सांगायची इच्छा आहे. आपण नेहमीच पाहत असतो, मी माझ्या एका सरांना म्हणजे गुरुजींना प्रश्न विचारला होता की शिवाजी महाराज लढाईवरती नेहमी जातात, लढाया जिंकून येतात, जिंकून आल्यानंतर एक समाधान असतं, ते समाधान ते लढाई जिंकून आल्यानंतर आपण काहीतरी जिंकले ह्या समाधानात ते आजूबाजूला पाहताना त्यांनी कधी घोड्यावरून उतरून गवताची पाती पाहिली असेल का? क्या बात, क्या बात.
त्यांनी कधी उतरून मातीचा सुगंध घेतला असेल का? या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कविता दडलेल्या आहेत, आपण त्या फक्त शोधायला हव्यात. मी एक छोटीशी माझी कविता वाचते, म्हणजे ती दीर्घ कविता आहे पण त्याच्यामध्ये भावना आहे. मी आई होण्याच्या अगोदर मला माझ्या आईशी बोलायची इच्छा होती आणि माझी आई नेहमी सतत धावणारी आहे, ती अक्षरशः मैदानावरती धावते. पण तिच्याशी मला बोलून की बाबा आई होत असताना मी जशी कविता लिहिते आणि कविता लिहिताना मला एक वेदना असते, तर तशी तू आई होत असताना मी तुझ्याशी काही बोलले होते का? तुझ्या गर्भात असताना मी काही तुला सांगितलेलं तुला कळत होतं का? तर ती कविता मी तुमच्यासाठी सादर करते. अ अरे आईचा ही प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात. पावसाची सरही थेंबाला जन्म देताना सुखावते, रिमझिम संवाद साधते. आई व्हायचंय हे माझ्या मनातच होतं, पण त्या अगोदर आई तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. तसा मी प्रयत्न केला अगदी तुझ्या गर्भात असल्यापासून. काही मूक शब्द पोहोचले काही मूकपणे परतले. आई आई तू मला सांगायचीस वाळूत सापडलीस तू चौपाटीवर. मी फक्त बघत राहायची कारण देवासारखी तू त्याच वाळूत मला घेऊन चालायचीस. तू एकटीच आणि मी आपण दोघीच. तेव्हाही मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करायची. हा आता वाळू समुद्र तेव्हापासनं खूपच जवळचे आहेत ही गोष्टच वेगळी. मला कधी कधी खूप राग यायचा तेव्हा तू मला सांगायचीस बदलापूरच्या मुलांच्या बाजारात बदलून आणेन तुला. बदलापूरला मुलांच्या बाजारात बदलून आणेन तुला आणि एक शहाणी मुलगी घेऊन येईन. तेव्हाही बोलायचं होतं तुझ्याशी. आई या वेड्या जगाशी नातं तूच जोडून दिलं होतंस मला. तूच सांगायची गोष्ट कुरूप वेड्या पिल्लाची आणि भातुकलीतल्या राजा राणीची. मी मात्र कधीच खेळले नाही भातुकली ती गोष्ट वेगळी. पण आई तू मात्र मस्त मैदानात बेभान धावायचीस. तेव्हा धावणं तुझ्याकडनं शिकले मी. ध्येय तुझ्याच नजरेत पाहिलं मी. कशीही तू जिंकून आजही सगळ्यांना जिंकतच येतेस. तरीही घराच्या चिंतेत कुठेतरी हरवतेस. म्हणून म्हणते आई मला मी आई व्हायच्या अगोदर तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढायच्या अगोदर आई आजही तुझ्या आताच्या आधारांची मला गरज आहे. प्रत्येक पायरीवर तू माझ्याशी न बोलता देवाकडे माझ्यासाठीच काहीतरी मागतेस हे कळतंय मला. पण तुला आठवतंय ना तू आई होत असताना तुझ्या प्रत्येक वेदनेची मी साक्षीदार आहे. आई मला तुझ्यासारख्या छोट्या मैत्रिणीला जन्म द्यायचा आहे. एका हळुवार धडधडणाऱ्या हृदयास्थित आत्म्याच्या साक्षीदाराला घडवायचंय. म्हणूनच म्हणते आई मला आई व्हायच्या अगोदर तुझ्याशी बरंच काही बोलायचंय. आहे वेळ. माझे गुरुवर्य म्हणतात साहित्याने आईला मोठं केलंय. पण माझ्यासाठी म्हणजे माझी आई म्हणजेच माझं गाठोडं, माझं साहित्य. साहित्याच्या सुरुवातीलाच आई व्हायचं ठरवलंय. म्हणून म्हणते ललित लिहिते, ललित घडवते, संस्कारांना शब्दरूप देते, थोडासा प्रयत्न करते, पण त्या अगोदर तुझ्याशी थोडंसं बोलायचं म्हणते. आहे वेळ. आईच्याच कवितेनं सुरुवात झाली आहे आणि आईच्या कवितेनं सबंध महाराष्ट्रातली सगळी लहान मुलं दहावीतली जी काही शालेय याच्यातली ओळखली जातात ते आईच्या कवितेनं प्रसिद्ध असलेले फमू शिंदे हे आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. हे एक फार मोठा योगायोग आहे असं मला वाटतं. असं फमूंसारखं एक समृद्ध व्यक्तिमत्व आज कवितेतलं महत्वाचं नाव. 24 कविता संग्रह आपण वाचा. त्यांचे हास्य विनोद किंवा सदर चालू असतात त्याच्यामध्ये तितकाच विनोदाचं आणि हास्याचं एक वेगळं अंग असलेला माणूस